दोन वर्षापूर्वी ब्राह्मणवाडा भागात येथील पाण्याच्या पाईपलाईनच्या लिकेजच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता. पाईपलाईनच्या लिकेजमुळे ब्राह्मणवाडा येथील जनतेला शेतातून पाणी आणावं लागत होतं आणि शेतातील पाणी हे उपसा नसल्या कारणानं दूषित राहायचं, त्यामुळे येथील जनतेचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. आमच्या गावामध्ये बरेच दिवसापासून लिकेज पाईपलाईनची समस्या होती आणि त्या लिकेज पाईपलाईनमुळे आमच्या गावात आजाराचे प्रमाण वाढलेले होते, त्यामुळे आम्हाला पिण्याची आजाराचे प्रमाणही वाढले होते आणि आमच्या पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नव्हते. माझ्या गावामध्ये पाईपलाईनचे लिकेज किती मोठ्या प्रमाणात आहे हे आमच्या गावचे रहिवासी वामन पाटील यांनी चित्रीकरणाद्वारे दाखवले आहे. त्यानुसार माझ्या गावची आर्थिक परिस्थिती चांगल्या नसल्यामुळे मी स्वतः प्रत्यक्ष सामान्य खंडातून मोठ्या प्रमाणात नवीन पाईपलाईनचं काम टाकू शकत नाही. त्यामुळे 14 वित्त आयोग अंतर्गत आमच्या इथे 2,25,000 300 मीटर पाईपलाईनचे काम घेण्यात आलेले आहे. सदर पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले आहे आणि 300 मीटर पाईपलाईनचे काम वाढीव झालेले आहे. त्यामुळे सदर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर होणारे लिकेजचे प्रमाण हे कमी होईल आणि गावाला स्वच्छ पाणी पुरवठा होईल. मला आनंद होत आहे की ब्राह्मणवाडा भागात येथील पाण्याच्या लिकेज संदर्भात जो मी 2 वर्षाआधी व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओवर बदलाव झालेला आहे. शासनाने या लिकेज पाईपलाईन संदर्भात 2,25,055 रुपये मंजूर केलेले आहे आणि आता येथील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे. मी त्या लोकांचा आभारी आहे ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या समस्येवर बदलाव आणण्यासाठी प्रयत्न केले. मी वामन पाटील, महाराष्ट्र अमरावतीवरून, ब्राह्मणवाडा गावावरून, इंडिया अनहरसाठी.